तर मला वाटतं आपण तीन या भाग्यांकापर्यंत पोहोचलो होतो बरोबर आता चार हा भाग्यांक ज्यांचा जें, हो। असेल त्यांच्यासाठी नेमकं काय सांगणार खरं सांगू का ज्यांना हा कार्यक्रम पाहताय समजा आणि पाहताना जर तुम्हाला असं वाटत असेल एक की अरे काही कळत नाही आम्हाला पटकन तर माझं भाग्यांक नावाचं पुस्तक आहे त्यासाठी एक अच्छा खूप छोटं पुस्तक आहे पण खूप छान मुद्देसुद्धा माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचा स्वभाव कसा असेल याची पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे तर कुठेही तुम्हाला पुस्तक मिळेल भाग्यांक भाग्यांक हे पुस्तक जरूर तुम्ही घ्या या व्यतिरिक्त आपण भाग्यांक आता चारकडे भाग्यांक चार हा शनी आणि हर्षलच्या अंमलाखाली येतो शनी हा तसा कर्तव्यनिष्ठ आणि तत्पर ग्रह मानला गेला यापूर्वी ड्रीम होमच्या माध्यमातून आपण भाग्यांक आणि त्याचा ओहापो आणि वास्तुशास्त्र याबद्दल भरपूर पाहिलं होतं परंतु त्या भागांमध्ये आपण पर्स पाहिली नव्हती आणि आपण श्वेता नेहमी असं ने म्हणतो की आपण नवीन नवीन पाहूयात हो। जे झाले तेच तेच ते त्याची पुनरावृत्ती नको आणि म्हणून चोग्यांक चार हा शनीच्या अंमलाखाली येतो हर्षलच्या अंमलाखाली येतो हर्षला थोडासा विक्षिप्त ग्रह मानला गेलाय त्यामुळे तुमचा जर भाग्यांक चार असेल तर तुमचा स्वभाव पण थोडा विक्षिप्त थोडासा कर्तव्यनिष्ठ करोर करारी आणि कठोर असण्याची शक्यता ना म्हणजे निश्चित आहे थोडीशी डाव्या पायाची दुखणी थोडासा मानसिक त्रास करून घ्यायची आणि द्यायची सवय ही या भाग्यांकाच्या मंडळींना असते मग आता काय करायचं का कुठल्या रंगाची पर्स भाग्यांक चारच्या मंडळींनी जवळ बाळगायची तर बुरकट रंगाची पर्स बुरकट रंग असतो आपला बुरकट रंगाची पर्स जवळ बाळगायची त्या पर्स मध्ये दहा रुपयाच्या दोन नोटा आणि वीस रुपयाच्या दोन नोटा चंदनाचा अत्तर लावून ठेवायच्या दहा रुपयाच्या दोन नोटा आणि वीस रुपयाच्या दोन नोटा चंदनाचं अत्तर त्याला लावायचं म्हणजे काही भुसकळून नाही काढायचं जस्ट आपला चंदनाचं अत्तर मिळतं बाजार फक्त शिंपडायचं त्याच्यावर किंवा चंदनाचा स्प्रे असेल तुम्ही स्प्रे शिंपडला तरी चालण्यासारखं आणि तुम्ही ते तुमच्या त्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा पैशाच्या पाकिटात ठेवू शकता तर असं आहे भाग्यंक चार आणि पुस्तकामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती मिळू नक्कीच खऱ्या अर्थानं भाग्यांक चार हा झालाय आता थोडस पाचकडे आपण वळूयात हो। एकंदर तीन आणि चार बद्दल तुम्ही सांगितलं वेगवेगळी अशी वेग वैशिष्ट्य आहेत आणि याचा अवलंब केल्याने खऱ्या अर्थानं पैसा जो आहे हा त्या त्या भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीकडे राखला जाऊ शकतो आणि त्याची बचतही होऊ शकते तर भाग्यांक पाच विषय मला जरा जाणून घ्यायचंय नेमकं काय या व्यक्तींनी करायला हवं अगदी बरोबर भाग्यांक हा माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो याशिवाय तुमच्या भाग्यांकानुसार तुम्ही जी नावं बदलतं त्याचा सुद्धा बऱ्यापैकी उपयोग होता पण तो फार काळ टिकत नाही काही ठराविक काळा करता आणि तुमचं नाव बदलल्यानंतर ना तुम्हाला यश काही काळा करता येऊ शकतं त्याच्यानंतर पुन्हा तो त्याचं काम थांबवतो तशाच पद्धतीने भाग्यांकाच्या बाबतीत किंवा आपण हे जे साडे सोपे उपाय करतो याच्यामध्ये आपल्याला फार मोठी रिस्क नाही आणि फार मोठ्या गोष्टी करायची नाही टोटल आपण जर भाग्यांका पाच येतो अशा मंडळी ते बुधाच्या अंमलाखाली बुध ही बुद्धिमत्तेची रास असल्यामुळं अशी लोक बुद्धिमान असतात लिखाणामध्ये कवी किंवा संपादक किंवा खूप चांगली बुद्धी ज्यांच्याकडे किंवा जे चांगले मॅनेजमेंट करू शकतात चांगले ज्योतिषी ही जी मंडळी असतात ती भाग्यांक पाचच्या आमला खाली येतात त्यामुळे बुद्धिमत्तेची रास असल्यामुळं जे अति बुद्धिमत्तेची कामं करतात इतिहास तज्ञ असतील तर ही मंडळी जी येतात ती भाग्यांक पाचच्या आमला खाली येतं मग पाचचा रंग कुठला तर हिरवा म्हणजे बुधाचा रंग कुठला तर हिरवा मग काय करायचं तर हिरव्या रंगाच्या पर्स मध्ये दहा रुपयाच्या पाच नोटा अच्छा हिरव्या रंगाच्या पर्स मध्ये दहा रुपयाच्या पाच नोटा त्या बरोबर एक बेलाच पान ठेवायचं काय म्हणतोय दहा रुपयाच्या पाच नोटा हिरव्या कागदात ठेवायच्या आणि त्यावर एक बेलाचं पान ठेवायचं त्याचबरोबर पाचशे रुपयाची आणि शंभर रुपयाची आणि एक रुपयाची एक एक नोट ठेवायची पाचशे रुपयाची शंभर रुपयाची आणि एक रुपयाची एक एक नोट ठेवायची आणि ती साधारणपणे तुम्ही एका सिल्वर कागदामध्ये जर गुंडाळून ठेवली तरी चालू शकेल जसं भाग्यांक पाचचं सा, तसं सहाचं सा आहे त्यामुळे आपण सहामध्ये ही सेम प्रोसेस आपण पाहणार आहोत